नमस्कार मंडळी, शिरमे गावात एक नवीन म्हणजे आपण समारंभ होतो आहे. अमोल मधुकर गायकवाड जवान आहेत, त्यांचा निवृत्त झालेत ते, आणि जवळजवळ सर्व गावानं आनंदात येऊन त्यांची मिरवणूक काढली, आणि ही प्रत्येकासाठी मोठी गोष्ट असते. तर माझ्यासोबत आहेत अमोलजी गायकवाड, जवान आहेत ते. किती वर्ष सेवा केली? 22 वर्ष. बरं, नक्की कधी भरती झालेला? ऑगस्ट 2001 साली मी भरती झालेलो. होय, कुठलं थोडं सांगा ना, कुठल्या तुम्ही युनिटमध्ये आहे काय? मी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप 110 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये भरती होऊन सेवा केली. होय, म्हणजे पहिल्यापासूनच तुमचं स्वप्न होतं आर्मीत जायचं का कसं काय? स्वप्न तर होतंच, कारण की आपलं शिरूर्यांचा जिल्हा आहे सातारा पहिली गोष्ट तर. आणि आमच्या घरातील पूर्ण कमीत कमी 9 ऑलरेडी आर्मीमध्ये होते, वडील झाले, चुलते झाले, त्याच्यामुळे एक मनापासून इच्छा होती तशी. मित्रांनो, हे जवानच आहेत, मी आवर्जून यांचा कौतुक का करतो. कितव्या वर्षी भरती झाली तुम्हाला सांगा ते. माझं वय त्यावेळी 17 वर्ष 2 महिने होते ज्यावेळी मी भरती झालो. मित्रांनो, तरुण पिढीने मी आदर्श घेतला पाहिजे, वय वर्ष 17 साठी इकडं तिकडं फिरण्यापेक्षा देशसेवेसाठी गेलेलं. आता कसं 22 वर्ष बघताय तुम्ही, आणि लोक बघताय बाई, तर जेवणाचा एक कार्यक्रम ठेवला, आनंद उत्सव गावानं एक वेगळ्या प्रकारचं तुमच्या म्हणजे एखाद्या कार्यक्रमात एवढा उत्साहानं सहभाग घेतला, कसं पाहता शिरंबे गावाचं सहभाग? आजचं जे नियोजन केलेलं आहे मी, हे माझ्या स्वप्नाच्या बाहेर था. मी विचार पण केला नव्हता की एवढं गाव माझ्यावर पूर्ण प्रेम करून मित्रमंडळ झाले. पंचकृषीतील आर्मीवाले जवान भरपूर लांबून लांबून आलेले आहेत, आणि एवढी माझ्यासाठी तयारी केलेली आहे, यासाठी मी खूप आभारी आहे त्यांचे. बरोबर. मी मित्रांनो, कुठल्याही फौजीचा कुठल्याही जवानाचा कणा म्हणजे आपण बॅकबोन असणाऱ्या त्यांच्या पत्नी असतात त्यांच्याकडे जातो, कारण वहिनी हा क्षण मोठा आहे तुमच्यासाठी. आज कंटिन्यू तुमच्या बरोबर असणार एवढ्या 22 वर्ष नव्हता, काय सांगायला चाहिजे? काय बोलणार आहे, देशाची सेवा करत होते म्हणून अभिमान पण होता आणि खुशी पण होती. आणि सोबत नव्हते एवढे दिवस म्हणून थोडंफार वाईट पण वाटायचं. मित्रांनो, ते दुःख समजू शकतो, मी एका फौजीचा मुलगा आहे. काय होतं वहिनी, असे खूप काय काय प्रसंग असतात, सण असतात, तिथं आपले म्हणजे पती नसतो, तर कसं असतं ते, त्यावेळेस काय भूमिका होती तुमची? भरपूर अशा आनंदाच्या क्षणाला मुकलं जातं हे देशसेवेवर असतं. वाईट तर वाटतंच खूप, पण एका बाजूने अभिमान पण असतो की कुठेतरी आपली देशाची सेवा करतायत म्हणून. बरोबर. अमोलजींकडे जातो. अमोलजी, आता तुम्ही इथं 22 वर्ष देशसेवा करून इथं आलेलं आहे, आता तरुण पिढी व्हिडिओ बघतील तरुण पिढी, काय सांगाल? कारण तुम्ही जवान म्हणजे जवानच असतो, पण तुम्ही सांगा. हा, तरुण पिढीला माझं एकच म्हणण्याचा उद्देश आहे की आजच्या डेटला प्रत्येकाने आपला फिजिकल फिटनेस ठेवून एक स्वतःसाठी, आणि त्यातूनच तुमच्या एक भरतीसाठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी सफल राहाल, आणि थोडंस ह्या गोष्टीवर लक्ष देऊन त्यांनी राहायला पाहिजे. सैन्यात तुम्ही भरती झाला, काय शिकवलं 22 वर्षानं? काय शिकवलं 22 वर्षात सैन्याने? भरपूर काही शिकवलं, कारण की आपल्या गावापेक्षा जास्त सैन्यामध्ये दिवस काढलेले आहेत, ते एक प्रकारचं गरज आहे. सेना झालं या एक रेजिमेंट झालं, जेवढं तिथे शिकाय भेटलं 22 वर्षात ते आपल्या स्कूलचे टीचर शिकवतात, त्या प्रकारचं आहे. आणि कसं राहायचं, एक सर्वांच्या मिळून मिसळून राहणे, भरपूर काही शिकण्यासारखं आहे. ट्रेनिंग सेनाने दिलेली, भरपूर ॲक्टिव्हिटीज शिकायला भेटली. आता पुढच्या योजना काय आहेत, कारण आता तुम्ही आपण म्हणू गावाकडच्या पूर्ण वातावरणात सहकुटुंब जगणार तुम्ही, आता कशा पुढच्या योजना काय आहेत? पुढच्या योजना पहिली गोष्ट अशी आहे की रिटायर झाल्यानंतर प्लॅन की आपण जशी देशसेवा केली आहे तसेच आपल्या गावातले मित्रमंडळ यांच्यावर राहून काहीतरी गावात काम करणं जरुरी आहे. तसेच आपली शेती आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या घरी ऑलरेडी जेंट्स माणूस कोण नसल्यामुळं ते करणं भागच आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला सुटेबल जॉब भेटेल तर करेन. आणि बाकी सगळ्यात मोठं टार्गेट आहे ते मुलांचं शिक्षण. वा मित्रांनो, शिरंबे गावात एक इतिहास झालेला आहे. काय झालेला आहे म्हणतात, जवानाची मिरवणूक काढलेला आहे आणि आनंद उत्सव झालेला आहे. हे प्रत्येक गावानं आदर्श घेण्यासारखं आहे, की मी असं म्हणेन
अमोलजींनी जसं सांगितलं की आर्मी भरपूर काही गोष्टी शिकवते, पण शिरंबे गावाचाही आदर्श घेतला पाहिजे. कोणीही असेल, जवान जर त्याची निवृत्ती झाली, तो रिटायर झाला, तर त्याची मिरवणूक काढा. जवान असते, जवान असतील, खेळाडू असतील, काय काय कॉम्प्युटर एक्झाम जे क्रॅक होतील, त्यांच्या मिरवणुका काढा. तरच आपल्याला खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण होईल. त्यांच्या सगळ्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. जसं आर्मीत राहून देशात सेवा केली, तसेच समाजसेवा करतील आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन जगतील. धन्यवाद.